सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याचं त्यांनी केलेल्या शिफारशींवरून दिसून आलं. तासगाव येथील एका सभेमध्ये जयंत पाटील यांनी काँग्रेसकडे भाजपाविरुद्ध तगडा उमेदवार असल्याचं म्हटलं होतं, मात्र तसं काही होईल असं सध्या तरी दिसत नाहीये. बघूयात की एक नजर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांनी काँग्रेसमधून सांगली मतदारसंघातून विद्यमान उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शवलाय. म्हणजेच प्रतीक पाटील यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये असं या सदस्यांचं म्हणणं आहे. यानंतरही काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पार्लमेंटरी बोर्डानं प्रतीक पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे खासदार संजय पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्यानं संजय पाटील विरुद्ध प्रतीक पाटील किंवा पृथ्वीराज पाटील अशीच लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पर्यायानं खासदार संजय पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीची लढाई सोपी जाण्याची चिन्ह आहेत. कारण प्रतीक पाटील यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काहीच तयारी झालेली नाही किंवा होताना दिसत नाही, तर पृथ्वीराज पाटील यांना काही मर्यादा आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाकडे भाजपला टक्कर देण्यासारखा दुसरा अन्य प्रबळ दावेदार सध्या तरी दिसत नाही. तासगाव येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना पळता भोई थोडी होईल असा तगडा उमेदवार आमच्याकडे असल्याचं म्हटलं होतं. मात्र जयंत पाटील यांचं बोलणं आणि काँग्रेस पक्षानं केलेल्या शिफारसी बघता जयंत पाटील यांचं वक्तव्य म्हणजे फुसका बार ठरणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. असं असलं तरी ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादी अचानक एखादा उमेदवार भाजपच्या विरुद्ध पुढं आणेल असं वाटत असलं तरी तसा उमेदवार सध्या तरी दिसत नाही, एवढंच म्हणावं लागेल.